तर जे महाकाली माता, तर चला फ्रेंड्स आपण आलो आहोत महाकाली मंदिरात आणि हा तुमच्या आग्रा खातर ब्लॉग आहे। तर आपण आता महाकालीच्या जस्ट गेटच्या म्हणजे आतमध्ये जायच्या आधी गेटच्या बाहेर आहोत आणि इथे बघा, इथे प्रत्येक म्हणजे तुम्हाला आतमध्ये जायच्या आधी प्रसादी घ्यावी लागते। तर आता त्या दिवशी दोन्ही वहिनी गेल्या होत्या आणि माझं काही जमलं नाही आणि आईची इच्छा होती जायची, पण आईचं काही जमलं नाही, तिची तब्येत ठीक नसल्यामुळे। तर दोन्ही वहिनी गेलेल्या आणि ते बघा, इथे घ्यायची असते प्रसादी। तुम्हाला ओटी चढवायची असो किंवा प्रसादी किंवा काहीही जर तुम्हाला लागत असेल, आणि ते खूप सुंदर सुंदर मूर्ती, भरपूरशा वस्तू तुम्हाला इथे मिळून जातात बाहेर बांगड्या। तर अशा प्रकारे मग त्यांनी आतमध्ये गेले, पूजा केली। आतमध्ये गेल्यानंतर काही व्हिडिओ घेता येत नाही, तर हा जस्ट महाकालीच्या मंदिराचा साईडचा व्हिडिओ आहे, जिथे आहे हनुमानजीची मूर्ती, तिथे यांनी पूजा वगैरे केली। हे बघा, हे आहे मंदिर। तर आतमध्ये पूजा केली, मोबाईल न नेऊ देता येमुळे तुम्हाला काही तो व्हिडिओ दिसणार नाही, पण माझे तुम्ही आधीचे ब्लॉग बघू शकता, तिथे मी पूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे। हा साईडचा रस्ता इथूनसुद्धा येता येतं, तिथूनसुद्धा येता येतं, आणि हो, इथे ऑनलाईनचीसुद्धा सुविधा असतात, तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा पूर्ण दर्शन घेऊ शकतात, मुखदर्शन असो की काही असो। आता गर्दी नसल्यामुळे तुम्हाला बाहेरूनसुद्धा डायरेक्ट म्हणजे डायरेक्टच जाऊन दर्शन घेता येतं। तर दोन सिंह आहे जे आता महाकालीचे रक्षण करत आहे, किंवा काही प्रवेशद्वारा बाहेरच आहे। आणि बघा, इथे ऑनलाईनसुद्धा सुविधा आहेत। तर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझ्या मोबाईल याच्यामध्ये जाऊन बघू शकता। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, मिनी ब्लॉग, तर नक्की सांगा। बाय फ्रेंड्स, भेटू आपण छानशा।